बारावीचा अभ्यास तर झाला पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना, परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022 खास नीट एमएसटी सीईटी जेईई या परीक्षांसाठी 1 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स। मागच्या 3 वर्षात जेईई नीट एमएसटी सीईटी मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच, मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा परफेक्ट अकॅडमी तळमजला यशोधरा कुडाळ। कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग लाईव्ह व कोकण सात आयोजित आणि युनिक इन्फ्रा प्रायोजित सिंधुदुर्ग लाईव्ह स्मार्ट लीडर सन्मान तसेच गुरुगौरव पुरस्कार 2022 वितरण सोहळा कणकवलीत मोठ्या दिमागदार सोहळ्यात संपन्न झाला। यावेळी परफेक्ट अकॅडमीचे संचालक प्राध्यापक राजाराम परब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य जिल्ह्यातील जनमानसांपर्यंत पोहोचत असल्याचं सांगितलं। पाहूयात। मानवी जीवनात चांगल्या गुरुचे महत्व आपणास अगदी ऋषी मुनींनी सांगून ठेवले आहे। बालकाचे पहिले गुरु जरी आपण आई आणि वडिलांना असे संबोधित असलो की खरे आहे, पण पुढे तो बालक विद्यार्थी दशेत गेल्यानंतर त्याच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा जो हात असतो तो त्याच्या प्रशालेमधील, त्याच्या हायस्कूलमधील, त्याच्या कॉलेजमधील गुरूंचा। आणि म्हणूनच आपण या सगळ्या गुरूंना ब्रह्मा विष्णू आणि अति महेश असे संबोधतो। संत श्री ज्ञानेश्वरांनी देखील आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आपले गुरु व्यास यांचा मागोवा घ्यावा गुरु व्यासांचा असे संबोधन करत सन्मान केला आहे। जर श्री ज्ञानेश्वरांना देखील आपले गुरु इतके महत्वाचे वाटतात तर आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींची गता ती काय? अर्थातच बदलत्या या जगामध्ये गुरु शिष्याचे हे पवित्र नाते जे आहे ते थोडेसे कुठेतरी व्यवहारिक होताना आपल्याला दिसत आहे, पण आपण सर्व सन्माननीय गुरुजन या व्यवहारिक नात्याच्या अगदी पलीकडे जाऊन आपले विद्यार्थी घडावेत म्हणून अहोरात्र झटत आहात, त्याबद्दल तुमचं खरोखरच कौतुक। आणि आपल्यासारख्या या शैक्षणिक क्षेत्रातील हिऱ्यांना विशेष निवडून आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय म्हणून चव्हाण साहेब आणि त्या सगळ्यांसाठी मला वाटतं एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे। मित्रांनो, आपण आपल्या शाळा कॉलेजमध्ये, म्हणजे मी एक शिक्षक म्हणून आपल्याला सांगतोय की आपण आपल्या शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जे फळ्यावर शिकवतो कदाचित त्याचा उपयोग त्यांच्या परीक्षेपर्यंत त्यांना होत असेल किंवा काही पुढच्या इयत्तांपर्यंत त्यांना होत असेल, पण एक शिक्षक म्हणून आपल्या वर्तणुकीतून, आपल्या लिखाणातून, आपल्या भाषणातून, आपल्या बोलण्यातून आपण जे जे संस्कार आपल्या विद्यार्थ्यांवर करतो त्याचा उपयोग त्यांना पुढच्या अख्ख्या आयुष्यामध्ये होणारा असतो। आणि ही मला वाटतं सगळ्यात कठीण जबाबदारी एका शिक्षकावर असते। त्यामुळेच येणारा समृद्ध समाज घडवण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि उद्याच्या नागरिकांमध्ये आपल्याला पुढील काही गोष्टी जर रुजवता आल्या तर आपण त्याचा नक्की विचार करूया। मला वाटतं सर्वप्रथम विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला आवर्जून रुजवावी अशी गोष्ट आहे ती म्हणजे कृतज्ञता। आपले विद्यार्थी पुढे जाऊन चांगल्या पदावर पोहोचावे, त्यांनी चांगल्या उद्याच्या नोकऱ्या मिळवाव्या, चांगला व्यवसाय घडवावे, खूप आर्थिक प्रगती करावी हे एक शिक्षक म्हणून सर्व शिक्षकांचे स्वप्न आहेत, पण पुढे जाऊन या विद्यार्थ्यांनी आपल्याला हे जे मिळालेलं यश आहे ते या समाजामुळे आहे, या देशामुळे आहे, या राष्ट्रामुळे आहे याची जाणीव देऊन ती कृतज्ञता जर बाळगली तर आपल्याला समाज विकसित करण्यासाठी इतर कोणाचीही गरज भासणार नाही। ही जे आपले कर्तृत्ववान विद्यार्थी आहेत तेच समाजाला खूप काही देऊन जातील आणि त्यामुळेच अगदी लहान वयात त्यांच्यावर आपण कृतज्ञतेचे संस्कार करणं गरजेचे आहे। म्हणजे असं म्हणतात ना, भूक लागेल तेवढे खाणे म्हणजे प्रकृती, भूक लागेल तेवढे खाणे म्हणजे प्रकृती, भूक लागेल त्याच्यापेक्षा जास्त खाणे म्हणजे विकृती, भूक लागेल त्याच्यापेक्षा जास्त खाणे म्हणजे विकृती, पण आपण अर्धवटी राहून इतरांना देणे म्हणजे संस्कृती। ही संस्कृती जर विद्यार्थ्यांमध्ये आली तर मला वाटतं ते कृतज्ञ राहतील। दुसरी महत्वाची गोष्ट आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे ती म्हणजे कृतज्ञतेसोबतच कल्पकता किंवा क्रिएटिव्हिटी। मित्रांनो, आज आपण 21व्या शतकामध्ये वावरत आहोत। चव्हाण साहेबांनी
म्हटल्याप्रमाणे मला सिंधुदुर्ग लाईव्हचं पुन्हा एकदा अभिनंदन करावंसं वाटतं की कोणत्याही एखाद्या सेलिब्रिटी आणण्यापेक्षा एक संगणक तज्ज्ञ आणि लेखकाला म्हणजे गोडबोले साहेबांना त्यांनी आपल्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं. तर आपण सगळेजण या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात वावरताना टेक्नॉलॉजीची स्तुती करायला मात्र विसरत नाही. हे अमुक अमुक ऍप पाहिलं का, अमुक अमुक मोबाईल पाहिला का, इंटरनेटवर आज चुटकी सरशी काम होत आहे. पण मित्रांनो, हे सगळं होत असताना या टेक्नॉलॉजीमध्ये आपलं किती योगदान आहे याचा कधी आपण विचार करतो का? आपलं एक समाज म्हणून, देश म्हणून आपण ज्या गोष्टी घेतो तशाच गोष्टी समाजाला दिल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी हे योगदान कोण देऊ शकतं तर आपले भविष्यात येणारे विद्यार्थी देऊ शकतात. आणि त्यामुळेच त्यांना आपण शैक्षणिक धडे देताना जर कल्पकता किंवा क्रिएटिव्हिटी देऊ शकलो, तुम्ही अमुक गोष्ट ट्राय करून बघा, तुम्ही फेल व्हाल, नो प्रॉब्लेम, वी विल बॅक यू दॅट, असं जर आपण त्यांना एक मोकळा हात देऊ शकलो, कौतुकाची थाप देऊ शकलो, तर मला वाटेल, मला वाटतं की फार मोठा बदल आपण आपल्या समाजात घडवू शकतो. आणि सर्वात शेवटची आणि महत्वाची गोष्ट आजच्या निमित्ताने मला सांगावीशी वाटते, जी सर्व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे, ती म्हणजे मोठी स्वप्न बघण्याची ताकद. मित्रांनो, मी वारंवार माझ्या भाषणातून सांगतो की परफेक्ट अकॅडमी 2018 पासून 2022 पर्यंत अगदी कोकणातल्या देखील शेकडो विद्यार्थ्यांना घडवण्यात आमचा एक कार्यचा वाटा आहे. आणि त्यामुळेच की काय, अगदी गोवा राज्य, कोल्हापूर, सांगली, सातारा, अगदी पुणे मुंबई पासून आमच्याकडे बऱ्याचशा इन्क्वायरी येतात, बरेचसे विद्यार्थी येतात की ज्यांना भविष्यात डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं आहे. त्यांना मी जेव्हा विचारतो की बाळा तुझं पुढे स्वप्न काय आहे, तर अर्थातच त्याचं उत्तर ठरलेलं असतं की मला डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं आहे, म्हणून तर मी जेई आणि नीट ची परीक्षा दिली. पण मी त्यांना विचारतो की पुढे जाऊन काय तू करणार आहेस? अरे, डॉक्टर आणि इंजिनियर झाल्यावर मी पुढे जाऊन काय करू? पुणे मुंबई किंवा अगदी परदेशात जाऊन मस्त सेटल होणार, घर घेणार, लग्न करणार, मग मी माझी फॅमिली आणि माझी ही जी काही मेहनत आहे ती उपभोगू शकतो. मित्रांनो, आपण आपल्या विद्यार्थ्यांना या संकुचित प्रवृत्तीतून जर बाहेर काढू शकलो, या एका कारकुनी दृष्टिकोनात, माफ करा मला हा शब्द वापरावा लागतोय, कारकुनी दृष्टिकोनात जर बाहेर काढू शकलो, तर याच विद्यार्थ्यांमधून, आपल्या शिष्यांमधून उद्याचे टाटा, अंबानी, इलॉन मस्क, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, कल्पना चावला देखील होऊ शकतात. त्यामुळे फक्त आपण शिकून परीक्षा पास होऊन एक साधारण नोकरी मिळवूया किंवा फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करूया असं न म्हणता एखादं मोठं स्वतःच विश्व तयार करूया, ज्या विश्वामध्ये आपण हजारो हातांना काम देऊ शकू, हजारो हातांना सामावून घेऊ शकू, जर अशी स्वप्न बघण्याची ताकद जर आपण मुलांमध्ये रुजवली, तर मला वाटतं की आपलं शिक्षण क्षेत्रात खरोखर एक योगदान होईल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.